दांडीमध्ये मंचावर उपस्थित असलेले रितेशजी गावंडे, किशोरजी वानखेडे, नितीनजी तेलगोटे, नितीनजी महाजन, आपले युवा मोर्चाचे अध्यक्ष नागेश साठवडे, आशुतोष भगत, गौरव जहागीरदार, शौनक जहागीरदार, यश भगत, त्याचप्रमाणे शुभम पवनीकर, फारेंद्र पटले, निलेश राऊत, देवा ढेरणकर, आपल्या वर्षाताई चौधरी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे गोविंद आणि उपस्थित बहिणींनो आणि भावांनो, आज आपल्या सर्वांना मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. दक्षिण पश्चिम मंडळाच्या वतीनं दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला कर्मयोग सांगितला आणि प्रत्येकाने आपलं कर्म केलं पाहिजे आणि फळाची चिंता न करता आपलं जीवन जगलं पाहिजे आणि त्यासोबत प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला प्रेम करायला शिकवलं. एकमेकावर विशुद्ध अशा प्रकारचं प्रेम आणि समाजामध्ये एक संघता असली पाहिजे हे प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला शिकवलं. आणि म्हणूनच आपण हंडीमध्ये काला ठेवतो. या काल्याचं महत्व असं आहे की एक जण हंडी फोडतो पण काला सगळ्यांना वाटायचा असतो. समाजामध्ये सर्वांनी हा काला एकत्रितपणे वाटून खाल्ला पाहिजे असा याच्या मागचा एक तत्व आहे. आणि हे तत्व एक संत समाज, सगळे लोक आम्ही एक आहोत, सगळा समाज एक आहे, कोणामध्ये कुठला भेद नाही, आपण सगळे एक परिवार आहोत, अशा प्रकारचं तत्व आपल्याला या दहीहंडीच्या माध्यमातून प्रभू श्रीकृष्णांनी या ठिकाणी शिकवलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे ही जी हंडी या ठिकाणी आपण फोडणार आहोत त्यातलं प्रेमाचा काला हा प्रत्येकापर्यंत आपण निश्चितपणे पोहोचवू. मी पुन्हा एकदा युवा मोर्चाच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो, सर्व उपस्थितांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की जय.